नमस्कार, सुग्रनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर सुटलं ना तोंडाला पाणी, तर ही आहे अंड्याची पोळी. तुम्ही याला ऑमलेटसुद्धा म्हणू शकता, परंतु आमच्याकडे याला अंड्याची पोळी म्हणतात. तर खूप कमी साहित्यामध्ये ही अंड्याची पोळी तयार होते आणि भाकरीसोबत ही खूप छान लागते. तर तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी पाहता येईल. तर ही अंड्याची पोळी बनवणं अगदी सोपं आहे. तर त्यासाठी मी 3 अंडी घेतलेली आहेत. तर ही गावरान अंडी आहेत. तर आता ही अंडी आपण फोडून घेऊयात. तर तुम्ही पाहिलं असेल की गावरान अंडी थोडीशी आकाराने लहान असतात, परंतु हे चवीला खूप चांगली असतात. तर गावाकडे आम्हाला गावरान अंडी मिळतात, त्यामुळं आम्ही शक्यतो गावरान अंड्याच्या पोळ्याच करतो. तर ह्या अंड्याच्या पोळ्या करण्यासाठी यामध्ये आता आपण लसणाची चटणी, म्हणजे लसूण टाकून चटणी बनवलेली आहे, ती टाकायची आहे. थोडंसं मीठ चवीपुरतं, तर खूप कमी साहित्य लागतं आणि त्यामध्ये छान अशी आपली अंड्याची पोळी तयार होते. तर हे सर्व छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. छान, जेवढं आपण छान फेटू तेवढं छान अशी आपली अंड्याची पोळी तयार होते. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं फेटून घ्यायचे, एकदम छान असं सर्व साहित्य एकत्र होईल असं फेटून घ्यायचं आहे. तर आता अंड्याची पोळी बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे पोळ्या बनवताना, म्हणजे ते एकदम छान होतात. तर तेल छान असं गरम झालं की आता हे यामध्ये टाकायचे अशा पद्धतीनं. तर तव्यावर सर्व बाजूंनी पसरून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं तुम्ही उलथणाच्या सहाय्यानेही ते पसरू शकता. तर प्रत्येकाची अंड्याची पोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, परंतु आम्ही तर आमच्याकडे अशाच पद्धतीने अंड्याची पोळी बनवतो. तर झटपट होते आणि साहित्यही जास्त लागत नाही, अगदी थोड्याशा साहित्यामध्ये छान अशी अंड्याची पोळी तयार होते. गरम गरम भाकरीसोबत खूप छान लागते. तर अशा पद्धतीने पूर्ण आता वरचा जो भाग आहे तो सुकून द्यायचा आहे. थोडंसं तेल टाकायचं इकडं, आणखीन कमी तेल टाकलं तरी सुद्धा छान होते. तर आता पलटून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे अंड्याच्या पोळीला, एकदम मस्त अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर कलर आलेला आहे. तर दोन्ही बाजूंनी असाच कलर येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे. तर आता या बाजूनेही पाहूयात की भाजली आहे का. तर असं दोन्ही बाजूंनी छान अशी भाजून घ्यायची आहे, शक्यतो कमीच गॅस ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं छान अशी आपली अंड्याची पोळी तयार झाली आहे. गरम गरम भाकरीसोबत एक नंबर लागते, नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली. परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.